शाम को बघून घ्या फंक्शन. वरती तीन मोड चालतील, मायक्रोन, ग्रिल, कन्व्हेक्शन. जी वस्तू तुम्हाला गरम करायचं तर मायक्रोन वरती राहील, ग्रिल वरती तुम्हाला फ्राय आयटम आणि कन्व्हेक्शन वरती बेकरी आयटम. आता इथे बघा, दिले तुम्हाला मायक्रोन, मायक्रोन प्रेस करायचं, मग सिलेक्ट. जे तुम्हाला टायमिंग पाहिजे ते इथून टायमिंग द्यायचं आणि मग स्टार्ट स्टार्ट करायचं. नाही तर इथून सुद्धा डायरेक्ट तुम्ही 30-30 सेकंद आणि मायक्रोन चालू करू शकता, डायरेक्टली स्टार्ट मारायचं. म्हणजे तुम्हाला एवढं करायची गरज नाही, मायक्रोन, सिलेक्ट, टायमिंग, स्टार्ट. आता तुम्हाला माहिती पडलं या गोष्टीला 1 मिनिट लागतं आपल्याला गरम व्हायला, तर तुम्ही इथून 1 मिनिट देऊन डायरेक्टली स्टार्ट करू शकता. तसं सेम ग्रिलला, ग्रिल सिलेक्ट करायचं, जे पण तुम्हाला पिझ्झा, तंदूर, बिंदूर काय बनवायचं असेल, ग्रिल सिलेक्ट करायचं, जे पाहिजे ते टायमिंग द्यायचं आणि मग स्टार्ट करायचं. त्यानंतर दिले कन्व्हेक्शन बेकरी आयटमसाठी, तर मायक्रोनला पहिलं फ्री हिटिंग करून घ्यायचं. तर काय करायचं, इथं कन्व्हेक्शन बटन दाबलं की ते डिग्री येते, डायरेक्टली स्टार्ट करून सोडून द्यायचं, ऑटोमॅटिक हिटिंगचं टायमिंग सेट आहे. झाल्याच्या नंतर ते बंद होईल. बेकरी आयटम म्हणजे केक, नॅनकेट, बिस्किट, बिस्किट बनवायचं असेल, डायरेक्ट मायक्रोनला पहिलं फ्री हिटिंग करून घ्यायचं. तर काय करायचं, कन्व्हेक्शन बटन प्रेस करायचं आणि डायरेक्ट स्टार्ट करायचं. हिटिंगचं टायमिंग बाय डिफॉल्ट सेट आहे, हिट झाल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिकली बंद होईल. बंद झाल्याच्या नंतर जी वस्तू तुम्हाला बनवायची असेल, केक, नॅनकेट, ते ठेवायचं, मग परत कन्व्हेक्शन करायचं, मग सिलेक्ट करायचं, जे टायमिंग पाहिजे ते टायमिंग द्यायचं आणि मग स्टार्ट करायचं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की कन्व्हेक्शन करायचं तर तुम्हाला प्री हिटिंग करणार आहे, तरच ती तुमची वस्तू बनेल. त्यानंतर इथं दिले मायक्रोन कन्व्हेक्शन, मायक्रोन ग्रिल. काही वस्तू बनवायची पण आणि क्रिस्पी पण करायची असेल, तुम्हाला पिझ्झा, तंदुरी बनवायचं, थोडं क्रिस्पी टाईप पाहिजे, तर मायक्रोन ग्रिल वरती तुम्ही घेऊ शकता. तसंच मायक्रोन ग्रिल प्रेस करायचं, सिलेक्ट करायचं, टायमिंग द्यायचं आणि स्टार्ट करायचं. त्याच्यात दिले मायक्रोन कन्व्हेक्शन, आता नॅनकेट, बिस्किट बनवायचं, थोडं कडक पाहिजे असेल तुम्हाला, तर मायक्रोन कन्व्हेक्शन वरती घेऊ शकता. सिलेक्ट, टायमिंग द्यायचं, स्टार्ट करायचं. फक्त कन्व्हेक्शन आलं तर पहिलं प्री हिटिंग करणं हे लक्षात ठेवणं. समजले 5 मोड का परत सांगू एकदा रेसिपींचा. ऍटो रेसिपी काय तुम्हाला मॅडम इथे नंबर दिलेले आहेत, फक्त जो रेसिपी पाहिजे त्याचा नंबर फक्त सेट करायचा. जे पण तुम्हाला पाहिजे असेल, इंडियन बेस, टिक्का सिरीज, हेल्दी कुक, जे पण आहे त्याचा फक्त ट्रेस करायचं, इथून नंबर द्यायचा, मग डायरेक्टली स्टार्ट मारायचं. कसं काय बनवायचं सर्व बुक मध्ये आहे आपल्या. ओके, आणि डिफ्रॉस्टिंग करायचं असेल तुम्हाला तर पॉवर डिफ्रॉस दिलं इथे. काय जे काय असेल तुमचं, मीठ, कोल्ड ड्रिंक, फिश, बेकरी, केक, फ्रुट हे दिले, फ्रुट दिले, जे पण असेल नंबर द्यायचं. चॉकलेट सुद्धा ना, हा बेकरी वरती आहे ना तुम्हाला, चॉकलेट आणि बेकरी ते केक चॉकलेट याच्यात जे नंबर द्यायचं, सिलेक्ट करून स्टार्ट करायचं, ते मला येणार आपल्या डायरेक्टली. आणि मायक्रोन साठी फक्त मायक्रोनचीच भांडी आपली, नाही काय करायचं. हे ग्रिल साठी दिले तुम्हाला बघा, पिझ्झा, तंदूर, बिंदूर काय बनवा, एका टायमाला एकच ठेवायचं, लो या हाय, जे तुम्हाला पाहिजे ते डायरेक्ट या ग्लास वरती, जे काय त्या ग्लास वरतीच राहील, ह्याच्यावरतीच ठेवायचं, हो मेन ग्लास राहील. लो पाहिजे, लो हाय पाहिजे, हा छोटं पाहिजे, मोठं पाहिजे, जसं हे ग्रिल करायसाठी वापरायचं, हे ग्रिल साठी आहे फक्त दोन्ही. जर मायक्रोन मध्ये केलं तर स्पार्क होईल. ओके, बाकीची घ्याल ती भांडी मायक्रोनची, आपली लोकल काही युज नाही करायचं. अजून काय डाऊट असेल तर